नमस्कार. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 15 एप्रिल 2024 रोजी क्लायमेट फोरकास्ट दिलेला आहे. 4 महिन्यासाठीचा हवामान अंदाज. ह्या वर्षी मान्सूनचा पाऊस कसा राहील, ठीक आहे. आता ती मुलाखत, ते बातम्या तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असेल. पण त्याआधी 2 आठवड्याआधी की काहीतरी 10 दिवसाआधी मी एक हवामान अंदाज दिला होता की हा जून कसा राहणार, ठीक आहे. तर परत त्याच अनुषंगाने काही गोष्टी तुमच्यासमोर मी मांडतो आहे. फार आशादायी गोष्टी सध्याच्या परिस्थितीत समोर येत आहेत शेतकऱ्यांच्या, जशा दरवर्षी येत असतात, ठीक आहे. परंतु जून महिना, जे मी तुम्हाला सांगितलं की जून महिन्यात लेट पावसाला सुरुवात होणार आहे, अशी परिस्थिती अजूनही आपल्याला दिसत आहे. मेजर क्लायमेट ड्रायव्हर्स जसं की निनो इंडेक्स, म्हणजे आपल्याला लानिना परिस्थिती दिसत आहे. इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह दिसत आहे काही संस्थांच्या अनुषंगाने. परंतु तरीही जून महिन्यात लेट आणि कमी पाऊस असं आपल्याला लाँग टर्मच्या मॉडेल्स दर्शवत आहे, ठीक आहे. सध्या एप्रिल चालू आहे. मार्च महिन्यापासून आपल्याला चक्रीवादळाची सुरुवात व्हायला पाहिजे असते जनरली, म्हणजे इक्वेटोरियल झोनवर, विषुववृत्तीय भागावर मार्च महिन्यात एखादं लो प्रेशर बनतं, किंवा एप्रिलमध्ये तरी बनतं. परंतु आता एप्रिल आलेलं आहे आणि जवळपास एप्रिल येऊन एप्रिल संपायला सध्या संपत आहे, आणि एप्रिल संपत असूनसुद्धा अजूनही एकही चक्रीवादळ बनलेलं नाही. आणि चक्रीवादळ हे मान्सूनच्या ड्रायव्हरचं काम करत असते, हे मी 2019 पासून वारंवार सांगत आहो. कोणताच एक घटक, म्हणजे इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आहे, किंवा लानिना कंडिशन आहे, किंवा चक्रीवादळ बनतात, कोणताच एक घटक चांगला पाऊस होण्याकरिता कारणीभूत नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जो अंदाज दिला आहे तो संपूर्ण भारतासाठी दिला आहे. त्यात मुलाखत घेणाऱ्यांनी, म्हणजे ॲग्रोवनचा जो पत्रकार आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला साहेबांना की महाराष्ट्राचा हवामान अंदाज काय राहणार. तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की एक मलाही मी खूप मनलावून ती मुलाखत ऐकत होतो, मला अपेक्षा होती की महाराष्ट्राबद्दल बोलतील. परंतु त्यांनी सांगितलं की मग मुख्यमंत्र्यांच्या बैठकी होतात, त्यानंतर आम्ही वारंवार कृषी विभागाला सूचना देतच असतो आणि दर 8 दिवसांनी हवामान अंदाज देतच असतो, ठीक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग फार चांगलं काम दरवर्षी करते, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते, हे तर आहेच. परंतु काही गोष्टी, जसं की गेल्या चार वर्षात आपला अनुभव आहे की शेतकरी खूप जास्त घाई करतात आणि बियाण्यांचा भाव त्यावेळेस वाढून जातो. 2 नंबरमध्ये बियाणे ऑनमध्ये विकल्या जाते, खतंसुद्धा त्याच प्रकारचा भाव खूप जबरदस्त वाढतो. विशेष म्हणजे खत आणि बियाणे किंवा बियाणे जास्त भावात घेतले काही हरकत नाही, परंतु दुबार पेरणीला जे शेतकरी समोर जातात तेव्हा आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची पार कोलमडून जाते आणि त्यांना योग्य प्रकारचं आउटपुट त्यातून येत नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घेऊन, जिथून कुठून तुम्ही हवामान अंदाज घेत असाल, भारतीय हवामानशास्त्र विभागसुद्धा चांगला हवामान अंदाज देते, किंवा खाजगी तज्ज्ञ जे आहेत बरेचसे, तेसुद्धा खूप हवामान अंदाज देतात व्यवस्थित. मी तज्ज्ञ नाही, मी वारंवार सांगत असतो. काही गोष्टी बद्दल आपण फार टेक्निकल बाबीवर बोलत असतो, जसं की चक्रीवादळ. आता चक्रीवादळाबद्दल एकदा मी परत सांगतो तुम्हाला, स्क्रीनवर बघा. प्री मान्सून सीझनमध्ये चक्रीवादळ बनायला सुरुवात होतात. चक्रीवादळ हे, जसं मी बऱ्याचदा सांगितलं की मान्सून ड्रायव्हरचं काम करते. मार्च एप्रिल आणि मे हे 3 महिने प्री मान्सूनचे महिने असतात. मार्च महिन्यात चक्रीवादळ बनण्याची शक्यता फार कमी असते. 100 वर्षात 3 चक्रीवादळ बनले आहेत, आणि चक्रीवादळ मार्च महिन्यात बनलंच तर ते इक्विटोरियल झोनवर, म्हणजे विषुववृत्त भागात बनते. ते चक्रीवादळ श्रीलंका किंवा त्याच्या जवळपासच ते डिझॉल्व्ह होते. त्याचा भारतीय कोस्टल लाईनला फार जास्त नुकसान होत नाही. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जे चक्रीवादळ बनतात ते बंगालच्या खाडीत जास्त बनतात अरबी समुद्राच्या तुलनेत. पण ते चक्रीवादळ म्यानमार, बर्मा,
किंवा थायलंडकडे जातात, कधी कधी बांगलादेशकडे जाऊकडे जाऊ शकतात. 2019 फानी चक्रीवादळ त्याच्यासाठी एक अपवाद आहे, जे की उडीसाच्या तटावर लँडफॉल झाले होते. त्यानंतर मे महिन्यात दोन्ही बाजूला म्हणजेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सारखी शक्यता असते. बंगालच्या उपसागरात बनणारे चक्रीवादळ बंगाल किंवा बांगलादेशकडे जातात, पण काही चक्रीवादळ मार्ग बदलून उडीसा किंवा बंगालकडे जाऊ शकते. आणि मे महिन्यात अरबी समुद्रात बनणारे चक्रीवादळ जास्तीत जास्त वेळा ओमान, सोमालिया तट, यमनकडे जातात, लँडफॉल करतात. खूपच कमी चक्रीवादळ असतात जे गुजरातकडे जातात. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही आपण हा एक अनुभव घेतला आहे. त्या चक्रीवादळाबद्दल मी सुद्धा सांगित होतो जूनच्या, की ते ओमानकडे जाणार, त्यानंतर पाकिस्तानकडे जाणार, इथपर्यंत शक्यता वाटत होती, पण ते गुजरातकडे चक्रीवादळ आलं. ठीक आहे, तर असे काही अपवाद त्यामध्ये असतात. परंतु चक्रीवादळाचा एक ट्रेंड आहे, त्यानुसार म्हणजे एक क्लायमेट फोरकास्ट जो असतो, क्लायमेट म्हणजे काय की वर्षानुवर्ष जिथे नोंदी घेतल्या जाते, जसं की विषुववृत्ताच्या 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण हा आहे आपला इक्विटेरियल झोन, म्हणजे विषुववृत्तीय भाग जो फार उष्ण असतो. हे कसं कळलं आपल्याला? गेल्या काही वर्षापासून, म्हणजे गेल्या 80 वर्षापासून, म्हणजे इंग्रजाच्या काळात भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून जे माहितीचं संकलन, डेटा कलेक्शन जे चालू आहे, त्या आधारावर आपण क्लायमेट फोरकास्ट देत असतो किंवा क्लायमेट सांगत असतो. आता पंजाबचं नेमकं वातावरण कसं असते, दिल्लीचं वातावरण कसं असते आणि महाराष्ट्राचं वातावरण कसं असते हे ठरलेलं आहे. यात काही थोडेफार बदल वारंवार घडत असतात. ठीक आहे, जसं की आता दुबईच्या पावसाबद्दल आपण बोललो होतो, त्यावर मी व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण ते बातमी जरा जुनी झाली. परंतु काही गोष्टी अशा असते की क्लाउड सीडिंग, म्हणजे कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो, कृत्रिम पाऊस हे का आवश्यक आहे, त्याचे फायदे आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. जसं की आता दुबईमध्ये जी घटना घडली, 2 वर्षात म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस तिथे 12 तासात झालेला आहे, जो की काही भागात म्हणजे UAE युनायटेड अरब अमिरात, म्हणजे संयुक्त राज्य जे आहेत, म्हणजे जे एकत्रित ते जे संघराज्य आहे, तर त्या संघराज्यातल्या काही राज्यात वर्षभर सुद्धा 100 mm पाऊस होत नाही. आता ग्लोबल जर विचार करायला गेलो तर ग्लोबल टेम्परेचर किती वाढलेलं आहे. 80 वर्षाचा डेटा सांगतो की ग्लोबल टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे. परंतु दुबईचं, UAEचे तापमान हे जवळपास 1.5 डिग्री 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढलेले आहेत ग्लोबल टेम्परेचर. ठीक आहे, तर हे परिणाम कशामुळे झाले? तर तिथे तुम्ही कोणत्याही रस्त्याने गेले तरी AC हवा लागेलच, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. ग्लोबल वॉर्मिंगला एअर कंडिशनर हे एकमेव कारण नाही, जसं मान्सूनसाठी एकमेव घटक कोणताच कारण नसतो. हा खूप मोठा विषय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जूनमध्ये चक्रीवादळाबद्दल आपण बोलत होतो. अरबी समुद्रात बनणारे चक्रीवादळ जास्तीत जास्त वेळा ओमान, सोमालिया तटाकडे जातात. परंतु मागच्या वर्षी जे चक्रीवादळ, नाव मला लक्षात नाही नेमकं, ते गुजरातकडे जातात. जूनमध्ये अरबी समुद्रात जास्त शक्यता असते चक्रीवादळ बनण्याची. जूनमध्ये बंगालच्या खाडीत चक्रीवादळ बनण्याची शक्यता कमी असते तुलनेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हवामान अंदाज बाकीच्या ठिकाणांहूनसुद्धा तुम्ही घेत राहा, मलासुद्धा तुम्ही त्याची माहिती देत राहा. आपण एकत्रित कुठेतरी सगळ्या हवामान अंदाजाचा अभ्यास करून, आणि मी माझे हवामान अंदाज तर देतच असतो, मी बाकी हवामान अंदाज तज्ज्ञांचे घेत नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाची मुलाखत होती, मोठी मुलाखत होती, 30 मिनिटापर्यंतची जवळपास, म्हणून मी ती पाहिली आणि त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या. पण ते आता आपापला जो विषय असतो सगळ्या गोष्टीचा, शेतकऱ्यांनी सर्व ठिकाणावरून हवामान अंदाज घ्यावे. फक्त आपल्या पिकाचं, शेतीचं नुकसान होऊ नये, आर्थिक नुकसान फार जास्त होऊ नये. ठीक आहे, जसं की मागच्या वर्षी अल्निनो कंडिशन होती, हे ठीक आहे, पण त्याच्या आधी 3 वर्ष हे लानिना कंडिशन होती, त्यातही दुबार पेरण्या झाल्या. तर ह्या गोष्टी आता आपण टाळायला पाहिजे, कारण बरेचसे हवामान तज्ज्ञ मार्केटमध्ये आलेले आहे, त्यांच्याकडून हवामान अंदाज घ्या, माझ्याकडून पण घ्या. मी प्रकाश कामनकर, ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे, प्रकाश कामनकर, हवामान अंदाज नावाचा ग्रुप आहे,
प्रत्येक ठिकाणी फॉलो करा. धन्यवाद.